त्यांची माझ्यावर जे माझ्या मनावर जे आवाजावर जे परिणाम होत होते त्याच्यामध्ये आहेत पहिल्यांदा सुधीर फडके. सुधीर फडकेंच्याकडं गायला मला अतिशय म्हणजे सुरुवातीला खूप त्रास झाला. त्यांचं गाणंच असं होतं. आता साधं गायचं म्हटलं की कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. साध्या गाण्याला जसं सगळे गातात तसं पण फडके साहेब कसे गात होते. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. मी जरा नकला म्हणजे नक्कल करायची त्यांची नक्कल त्यांच्याकडे बघत बसायची ते कसे दाना म्हणतात वगैरे कसं करतात तसे. आणि त्याच्यामध्ये मी शिकत होते आणि मी आत्तापर्यंत पण शिकते. नेहमी मी काय म्हणतात त्याला शिक्षण घेणाऱ्याला काय म्हणतात हा तशी मी अजूनपर्यंत आहे. मी अजून शिकते विसरशील खास मला सुरू झाला विसरशील खास मला दृष्टियाड होता विसरशील खास मला. तर अशी अशी सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे. विसरशील खास मला असं म्हटलं की जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की आम्ही म्हटलं की असंच गायला पाहिजे माहीत पण. तुम्हाला गप्पच सांगते दोन म्युझिक डायरेक्टर एकमेका समोर आले ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडके साहेब. फडके साहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते आणि देवसाहेबांच्या समोर देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं. तू नजरेने हो म्हटले पर वर